कथा नुसती श्रवण केली की माणसाचा उद्धार होतो। नमो माय भाषा। या कथेचे आद्य कथाकार शुक महामुनी व्यासाने लिहिली, पण परीक्षित राजाला कथा शुकदेवाने सांगितली। धर्मार्थ काम मोक्ष चार पुरुषार्थ है। धर्माचं आचरण करावं लागतं कर्माच्या माध्यमातून, मग फलश्रुती। कामाची फलश्रुती मनात आल्याबरोबर मिळत नाहीये, त्याच्याकरता सुद्धा कर्म आहे। पैसा काही चटकन मिळत नाही, पैसा मिळवण्याकरता सुद्धा माणूस खटपट करतो आणि मग म्हणतो मी 100 रुपयाच्या भांडवलाने सुरू केली आणि आता माझं 10 लाखाचं भांडवल आहे। म्हणजे ते 100 रुपये घेतले, धंदा केला, रात्रंदिवस खटपट केली, ते भांडवल वाढवलं, योग्य तऱ्हेने जतन केलं, माल खपवला आणि मग फळ मिळालं। मोक्षाकरता सुद्धा माणसाला साधन चतुष्ट संपन्न असावं लागतं, तरच ती प्राप्ती होते। म्हणजे हे जे चार पुरुषार्थ आहेत ते आयुष्याच्या साधनेची फलश्रुती झाली तर होईल, नाही तर नाही। बरं का, कोणत्याही कर्माचा शेवट कर्म केलं तरी ते नीट होईल असं काही सांगता येत नाही कोणाला छातीवर हात ठेवून। रोजची स्वयंपाक करणारी बाई असं काही म्हणू शकत नाही की आज मी तसंच करीन, नाही होऊ शकत। बरं का, कामाच्या माध्यमातून ज्या मुलाबाळांच्या करता खटपट केली, मुलाबाळं झाली ती चांगली निघतील असं काही सांगता येत नाही। माणसं म्हणतात आम्ही पोराबाळांना घडवलं, द्या सोडून, हा त्यांना मार्गदर्शन करावं, शेवटी करायचं न करायचं हे प्रभूच्या हातात असतं, त्या पद्धतीने कार्य जीवनामध्ये चालू असतं। म्हणजे इतकं काही सोपं नाही, कर्म हे करावंच लागतं। असं आहे का की मोक्ष चटकन मिळाला, इतकं काही सोपं नाही आहे, नाही का। मोक्ष हे परमप्रयोजन आहे, नुसतं प्रयोजन नाही तर परमप्रयोजन आहे। म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की जवळजवळ प्रत्येक माणसाला परमार्थ जेव्हा करतो तेव्हा त्याच्या मनामध्ये एक असतं की आपण मुक्त व्हावं, म्हणून परमप्रयोजन आहे। काय सांगते नीट लक्ष देऊन ऐका, हे चारही पुरुषार्थ साधण्याकरता खटपट करावी लागते, पण हे प्रभू तुझी कथा अशी आहे की ती कानाने ऐकल्याबरोबर जीव बद्ध आहे, तो मुक्त होऊन त्याच्या पलीकडे जातो। काय म्हटलं मी, कुठे आलो आपण? तुझ्या कथेचं सामर्थ्य असं आहे, ऐसे निमाते विश्व कथित कथिते तोषे कथ विसरत मग तया विसरा माझी विरत जीव अंगे। ऐसे निमाते विश्व कथित कथिते तोषे कथ विसरत, जेव्हा माझी कथा चालते ती कथा नुसती श्रवण केली की माणसाचा उद्धार होतो। कशावरून? तर परीक्षितीचा झाला त्याच्यावरून। आणि म्हणून या कथेला, या श्रवण भक्तीला अत्यंत महत्व आहे। जे कर्म फलद्रूप होणार नाही, जी मुक्ती सहज साध्य होणार नाही, ते नामाने आणि हरिकथेने त्वरित देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या, तेने मुक्तीचारी साधियेल्या, तेने मुक्तीचारी साधियेल्या। लक्षात घ्या काय म्हटलं, की पुरुषार्थचाच अर्थ असा आहे
की पुरुषाचा हातून तेवढं कार्य घडल्याशिवाय तो पुरुषार्थ प्राप्त होत नाही, ते कर्माचा शेवट होत नाही, तसं नाही आहे हरिकथेच। श्रवणाच्या मीसे बैसावे ये वोनी आणि साम्राज्य भुवनी सुखे नांदा, साम्राज्य भुवनी सुखे नांदा, श्रवणाच्या मीसे बैसावे ये मोनी। लक्षात ठेवा, म्हणून हरिकथा ऐकाविषयी वाटणं हे सुद्धा जन्मजन्मांतराची पुण्याही लागते। नारद जगभर फिरत बसले हरिकथा गुणगान गात, हरिगुण गावत नाचून हरिचे गुणगान गात। आणि म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टीला अधिकार लागतो, पण अनाधिकारी जीव सुद्धा या कथेमध्ये त्वरित उद्धार पावतो। अरे का कर्म करणं काही सोपं आहे का? अर्थ प्राप्ती ही तरी काही सोपी आहे का? नाही का? कोणचीही गोष्ट सोपी नाही आहे, कष्ट करावे लागतात आणि तेव्हा त्याचं फळ पदरात पडतो। हा साधा नियम आहे, साधा नियम आहे। आणि इथे कष्ट काय? तर श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी आणि साम्राज्य भोवनी सुखे नांदा। आणि अशी ही कथा चालू आहे। भगवंतानी त्या गोपीना अडवलं, अरे प्रेम आहे प्रेम आहे प्रेम आहे म्हणता, अरे खरं प्रेम असेल तर मीच गुप्त झाल्यावर तुम्ही मरायला पाहिजे होतं, जिवंत कशा राहिला? तर म्हणाला जिवंत राहिलो ते तुझ्या कथेमुळे। काय तू गुप्त झाल्यानंतर आम्ही तुझी कथा कानाने ऐकत होतो आणि तुझी कथा श्रवण केल्यानंतर सत्कथा श्रवण करवी पियुष चाखवी, सत्कथा श्रवण करणी पियुष चाखवी। सत्कथा श्रवण केल्यानंतर कानामध्ये जे अमृत गेलं त्या अमृतामुळे आम्हाला जीवन प्राप्त झालं। पण हे प्रभू एक सांगाव असं वाटतं, एक अजून पुढे जाऊन सांगतो। कथा ऐकल्यानंतर पाप जातं पण ताप जात नाही। गोपी गीत सांगतोय ना तुम्हाला मी, की तू गुप्त झाल्यानंतर आम्ही तुझी कथा ऐकली, कथेचं सामर्थ्य एवढं आहे की कथा ऐकल्यानंतर पाप धुवून गेलं। नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे मनांतरा सुखे तो घरा नारायण, पाप ताप दैन्य जाय उठा उठी जहालिया भेटी हरिदासांची, ऐसे बळ नाही आणि कांची अंगी तपतीर्थ जगी दानव्रत। सत्य पाप गेलं पण तुझ्या सगुण दर्शनाची जी ओढ लागून मनामध्ये ताप निर्माण झाला त्याचा काय? कृष्णा हे कसं लक्षात आलं नाही? हे तुझ्या सगुण दर्शनाशिवाय तो ताप जाणारच नाही, लक्षात घ्या। म्हणून हे घडतंय हे फारच चांगलं आहे। सर्व पुरुषार्थापेक्षा हरिकथा ही श्रेष्ठ आहे याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण? पण लक्षात ठेवा की प्रेमाचं स्वरूप अलौकिक आहे, प्रेम हाच प्रभू आहे। बरं का? काही माणसं दुसऱ्यावर प्रेम करतात, काही माणसं दुसऱ्याकडून करून घेतात, काही माणसं कोणावरच प्रेम करत नाही। म्हणजे जगावर तर सोडून द्या, त्यांचं स्वतः स्वतःवर सुद्धा प्रेम नसतं। अशी विचित्र माणसं असतात बरं का या जगात, नाही असं काही म्हणू नका। हो, रुक्ष जीवन
वृक्ष जीवन आणि इथे गोपिका सांगतायत अरे तुझ्या करता सगळ्यांना सोडलं केवढं पाप घडलं ते पाप गेलं धून तुझी कथा ऐकून पण ताप गेला नाही मोठी गंमत आहे नाही का त्या गोपी किती सुंदर बोलतात बघा हो तुझ्या करता देहाचा जो पती होता अरे का त्याला सोडलं ज्याच्याशी लग्न झालं होतं त्याला सोडलं आणि कदाचित ते पाप तू आहेस म्हणतोय तेव्हा लागला असेल पण तुझी कथा श्रवण केल्यानंतर ते पाप धुवून गेलं पण ताप काही संपला नाही निरनिळ्या अंगाने थोडस आपण बघूया आणि काल मी म्हटलं की 19 श्लोक आहेत गोपी गीताचे तेव्हा 19 गोपीने निरनिळ्या पद्धतीने त्याच्यावर आरोप केले कुणी कौतुक केलं असे ते गोपी गीताचे श्लोक आहेत मी तुम्हाला म्हटलं की त्या गोपींच्या मध्ये आपले ज्ञानोबा तुकोबा होते आणि म्हणून काल एक विरहिणी म्हणून दाखवली तुम्हाला ज्याची आवडी संसार त्यजिला तेने का बोला धरी लागे माये सगळ्या कृष्णा करताच आहेत काही वादातीत प्रश्न आहे कृष्ण वेधली विरहिणी बोले कृष्णे वेधली विरहिणी बोले कृष्णे वेधली विरहिणी बोले चंद्रमा करितो उबारागे माये नलवा चंदन नुखाली विंजन वारा हरिविण शून्य शेजारुगे माये माझे जीवचे तुम्ही का हो नेणा माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा कृष्ण वेधली विरहिणी बोले ओ वेद कुणाचा लागला कृष्णाचा वेद लागला सगुण दर्शनाचा वेद लागला ज्ञान झालं की तो सर्वज्ञ आहे सर्व ठिकाणी आहे नित्य आहे अखंड आहे अविनाशी आहे हे ज्ञान झालं पुढे काय नाही का पुरुषांना भाकरी करता येत नसली तरी भाकरीचं ज्ञान आहे नाही का हो ज्वारी घेतली जाते ती दळली जाते त्याच्यामध्ये पाणी घातलं जातं मळलं जातं आणि त्याची भाकरी होते एवढं ज्ञान आहे करता येत नसेल आणि मुख्य ज्ञान आम्हाला आहे ना की भाकरीने पोट भरतं एवढं आहे ना लक्षात ठेवा पण एक महत्वाचा भाग सांगतो नुसतं ज्ञान असून भागत नाही ते कर्मातून प्रगट व्हावं लागतं म्हणून जिच्या हातून ते कर्मातून प्रगट होतं तिला अनन्य व्हावं लागतं अलग लक्षात त्या बायकोला अनन्य व्हावं लागतं बरं का म्हणून वस्तू आणून देतात पुरुष पण करते बाई तसं वस्तुरूप परमात्मा आहे पण वस्तूची प्रक्रिया ज्याच्यातून प्रगट होते प्रक्रिया तिला प्रकृती म्हणावं तिला प्रकृती म्हणावं हा मुख्य मुद्दा लक्षात ठेवा आणि म्हणून जीवनाकडे जगाकडे निरनिळ्या पद्धतीने बघितलं जातं गंमत बघा चला विचार मांडू आता काय प्रवचनच करायचंय 15 दिवस झाले बरं का म्हणजे उद्यापासून एक एक दिवस कमी होईल आतापर्यंत एक एक दिवस वाढ होते उद्यापासून एक एक दिवस कमी होईल तेव्हा जसं काही मला कळलं तसं 15 दिवस सांगितलं आवडलं का नाही मला माहिती नाही पण बरं वाटलं म्हणून रोज येत आहे नमो माय भाषा